लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असून लोकसभा निवडणुकीचे रंगधुगळे अहमदनगर दक्षिणमध्ये जोरदारपणे सुरू आहे. भाजपकडून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते नुकतंच 2-3 दिवसापूर्वी शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना निवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तरी आपण नागरिकांकडून जाणून घेऊया त्यांच्या मनातील खासदार कोण आहे, त्यांना कोणाला खासदार बनवायचं आहे, त्यांचं खासदार बनवण्याचं कारण काय. नमस्कार साहेब. हां नमस्कार. नगर जिल्ह्यातील तुम्हाला खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे? आम्हाला वरती मोदीच पाहिजे आणि मोदी वरती पाहिजे म्हणजे नगरला आम्हाला सुजय विखे दादाच पाहिजे 100%. त्याचं कारण काय? कारण सुजय विखे दादाने जो विकास केलेला आहे, नगरचा जो उड्डाण पूल केलेला आहे, महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहेत आणि नगरच्या युवा पिढीला ते जे कामगाराचं म्हणजे ह्याचं काम देऊ राहिलेत, कंपन्यांचं काम देत आहेत किंवा उद्योग देत आहेत, त्यामुळे आम्हाला सुजय विखे दादाच पाहिजे. नक्की. लंकेबाबत तुमचं बोलणं? लंकेबाबत आपलं म्हणजे साधारणतः ते पार्लरमधले आहेत आणि आमचं त्यांच्याशी जास्त काही संपर्क नाही आहे आणि लंकेंचं काम आम्हाला म्हणजे मान्य नाही आहे. सुजय विखे दादा 100%. निश्चितच नागरिकांच्या मनात येत आहे की लंकेंचं काम मान्य नाही आहे, सुजय विखे दादांचंच काम मान्य आहे. म्हणून तुम्हाला काय वाटतं दादा, सुजय विखे का निलेश लंके? सुजय का बरं? आम्हाला मनापासून वाटतं मोदी सरकार. कारण काय? मोदी भाजप. आम्हाला भाजपच लागतो. भाजपच पाहिजे. नमस्कार. तुम्हाला काय वाटतं भाजप का मोदी सरकार? निलेश लंके. का बरं? निलेश लंके म्हणजे गोरगरिबांचा नेता आहे एकदम, त्याच्यामुळे आम्हाला निलेश लंकेच पाहिजे. आता एवढ्यातच तुमचे मित्र सहकारी बोलले की आम्हाला ज्याची त्याची इच्छा आहे, ज्याची त्याचे प्रश्न आहे तो, त्याच्यामुळे त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली, पण आम्हाला निलेश लंकेच पाहिजे. निलेश लंके नगर शहरात काम विकास काम करतील का? 100% करणार. कारण गोरगरिबांचा नेता आहे, त्यांनी कोरोनामध्ये पूर्ण गोरगरिबांना मदत केली, तशी सुजय विखेंनी पण केली, रेमडेसिवीर त्यांनी पण आणलं, पण जशी निलेश लंकेनी मदत केली लोकांना तशी आजपर्यंत कोणीच केली नव्हती. म्हणजे गोरगरिबांचा नेता आहे निलेश लंके, आम्हाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सध्याला लोकसभा निवडणुकीचे रंगधुबळे सुरू झाले आहे. एकीकडं महायुती आहे तर एकीकडं महाआघाडी आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गट, शिवसेनेचा शिंदे गट, शरद पवार गट, BJP या सर्व पक्षांची वर्णी लागलेली असून यामध्ये नगर शहरामध्ये निवडणुकी पूर्ण जोरदार सुरू आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून लोकनेते निलेश लंके यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तरी आपण आता सध्याला कापड बाजारामध्ये असून कापड बाजारातील नागरिकांना व्यावसायिकांना विचारून घेऊ की त्यांचा मनातील खासदार कोण आहे, ते कोणाला खासदार म्हणून बघणार आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्हाला नगर जिल्ह्यातून दक्षिणमधून तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे? सध्या तर चांगलं काम करत आहे सुजय विखे साहेब, पण नवीन चेहरा म्हणून लंके साहेब आता सध्या आवडीमध्ये आहे आमचं. नवीन चेहरा म्हणून लंके साहेब म्हणूनच काय? कारण त्यांचं आता कोविडमध्ये थोडं काम बघितलं ना, त्या हिशेबाने थोडं काम करण्यासारखे माणूस आहे आणि गोरगरिबामध्ये फिरणारे माणूस दिसतात ते, त्या हिशोबाने लंके साहेब चांगले वाटतात. निश्चितच गोरगरीब आहे म्हणून तुम्हाला निलेश लंके पाहिजे नाहीत? हो, कारण ते गरिबांसाठी पळू शकतात, काय मासलं तर काही करू शकतात, बोलवल्यावर येऊ शकतात, त्या हिशोबाने लंके साहेब चांगले व्यक्तिमत्व आणि चांगलं माणूस दिसतो. चला, निश्चितच आपण अजून काही नागरिकांशी चर्चा करूया, त्यांनासुद्धा संवाद डायरेक्ट विचारूया की त्यांना खासदार म्हणून कोण पाहिजे ने. नमस्कार सर. तुम्हाला नगर जिल्ह्यातून खासदार निलेश लंके पाहिजे का सुजय? आता जे चांगलं काम पडतील ते पाहिजेत, बाकी काय नाही. कोण पाहिजे काय कसं? निश्चितच नागरिकांतून म्हणणं पण येत आहे, सुजय विखे सुद्धा काम करतात, निलेश लंके पण काम करतात. 5 वर्षात पहिले खासदार तर काही 5 वर्षात बाजारात आले नाही, बाजारात रस्ता काही नीट केला नाही, काही सुविधा केली नाही, काही नाही, तर ते थोडंसं हे, बाकी काही नाही. कोणी या पण चांगलं काम करा, कोणी या पण चांगलं काम बस. निश्चितच नागरिक म्हणतात कोणी या पण चांगलं काम करा. नगरमध्ये कसं माहिती आहे का, कोणीही खासदार असू द्या, जेव्हापर्यंत दिलीप गांधी होते तेव्हापर्यंत आमचं नगर सगळं चांगलं होतं. आम्हाला मूलभूत सुविधा पाहिजे, त्याच्या अतिरिक्त काही नाही. त्याच्या अतिरिक्त काहीच काहीच नाही. मूलभूत सुविधा ज्या असल्या ना, कसं असतं, रोजगाराचं असतं आणि पोटाचं असतं. आत्ताचे सुजय विखे पाटील जे हे होते आतले खासदार, त्यांनी काय तुम्हाला नगरमध्ये दिसलेच नाही सध्या पाहता? मी पाहिलंच नाही, 5 वर्ष झाले. निश्चितच खासदार म्हणून त्यांची पूर्ण नाराजगी झालेली आहे नागरिकांमध्ये. त्यांना वाटतंय की हे 5 वर्ष आम्हाला दिसलेच नाही. तुम्हाला काय वाटतं? जो चांगलं काम करण बाजारामध्ये, जो व्यापाऱ्यांच्या इतक्या अडचणी आहे, सोयीसुविधा आहे, ते सगळं व्यवस्थित पुरवतील, त्यांना आम्ही निवडून देऊ. निश्चितच निश्चितच.
नागरिकांना वाटतंय तरी आपण अजून विचारूया. काही तुम्हाला नगर शहरामध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाहिजे आणि का निलेश लंके? सुजय विखे का बरं? कारण ते एक एज्युकेटेड आणि वेल नोन आणि आधी पण ते खासदार होतेच, त्यामुळे त्यांना एक कामाची म्हणजे विकास काम करू शकतात आणि नगर शहराला चालना देऊ शकतो. निश्चितच बरेच जणांचे कोणी विखे म्हणताय तर कोणी लंके, पाहूयात अजून पुढे नागरिक काय बोलतात आपल्या. तुम्हाला खासदार सुजय विखे पाहिजे का निलेश लंके? नाही, खासदार आपल्याला कोणतंही चालेल, फक्त नगरचा विकास झाला पाहिजे, त्या हिशोबाने खासदार आला पाहिजे. आत्ताच्या खासदारांनी काही विकास कामं केले नाही? कामं केलेले आहे ना, पण जसे पाहिजे तसे कामं केले. विखेचे कामं आहे ना. काय कामं केले त्यांनी? केले थोडेफार केले. आता राम जन्म होता, त्यांनी काय काय ना वाटलं, बाकी त्यांनी कोणी काय वाटले का? परत रस्त्याचे काम काही काय ना करतो थोडेफार काय ना. निश्चितच बरोबर आहे तुमचं पण, की नागरिकांचं म्हणणं येतं आहे की श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने त्यांनी सुद्धा नागरिकांना भरपूर त्यांनी मदत केलेली आहे. काही जण म्हणतात की विकास कामं त्यांनी पूर्ण केलेले आहे. विकेसुद्धा जोरदार या रंगधुमळीमध्ये जोरदार पुढा नागरिकांमध्ये पुढं आहे आणि लंके देखील पुढं आहे. पाहूयात अजून आपण नागरिकांसोबत चर्चा करू. तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे? सुजय विखे का निलेश लंके? तसं पाहायला गेलं तर सुजय दादांचं काम चांगलं आहे, पण आमच्या व्यापाऱ्यांना खूप प्रश्न आहेत. आमच्या व्यापाऱ्यांचे जर प्रश्न सुटले तर आम्हाला निश्चित आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. म्हणजे सुजय विखेने आतापर्यंत व्यापाऱ्यांकडे लक्ष दिलं नाही असं म्हणणं येतं तुमचं? असं म्हणता नाही येणार, पण आमच्या व्यापाऱ्यांच्या आहे भरपूर त्रुटी आहेत ज्या आम्ही वारंवार प्रशासनाच्या कानावर घातल्या, पण त्या अजूनही पूर्ण होत नाही आहे. आणि निलेश लंकेच्या कानावर तुम्ही निलेश लंके साहेबांचे आत्ताशी त्यांनी अर्ज दाखल करतायत ते. निलेश लंके साहेबांची अजून गाढभेट घडलेली नाही, आम्ही त्यांच्याशी कानावर घालू, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. तर पण तुम्हाला वाटतंय की सुजय विखे की लंके? तुम्ही म्हणतात की हे पण ते पण, पण सुजय विखे की लंके? सत्ताधारी पक्षामध्ये सध्या तरी सुजय दादाच आहेत आणि जो विकास जो आहे तो सत्ताधारी पक्षाकडनंच घडू शकतो. निश्चितच विकास जो आहे की सत्ताधारी पक्षाकडूनच घडू शकतो, त्यासाठी सुजय विखेच पाहिजे असे देखील नागरिक म्हणतात. आपण काही व्यापाऱ्यांना देखील विचारणार आहोत, तुम्हाला खासदार म्हणून सुजय विखे पाहिजे का निलेश लंके? ते मागच्या वर्षी कोण आलं ते सुजय विखे का बरं? सुजय विखेच का पाहिजे? काय भरोसा नाही होत त्याच्यात, कसं आहे टाईमवर पलटी होते, काय भरोसा नाही. म्हणजे कोणी कोणत्या गटात जातो, कोणी कोणत्या पक्षात जातो, त्याच्यामुळे तुम्ही भरोसा नाही त्याचा. त्याच्यामुळे तुमचं म्हणणं आहे की सुजय विखेच पाहिजे? विखेच पाहिजे. म्हणजे कोणी कुठं पण जातं त्यासाठी सुजय विखे कुठं जात नाही असं म्हणणं आहे का तुमचं? काय भरोसाच नसतो म्हटलं ना, कधी पलटी होईल सांगता येत नाही. निश्चितच आपण अजून काही नागरिकांना विचारूया. तुम्हाला नमस्कार सर, तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये नगर दक्षिणमध्ये खासदारमधून सुजय विखे पाहिजे का निलेश लंके? सुजय विखे का बरं? आता आपण हिंदू आहेत आम्ही, तर मग आता हिंदुत्वाचा प्रश्न उचलणार ते, आणि आमची इच्छा आहे का बाबा हिंदुत्व पुढं जावा. निश्चितच मग निलेश लंके देखील हिंदू आहेत, मग तुम्ही त्यांना का बरं नाही? नाही पण त्यांनी केलेलं नाही ना, आता सध्या सत्ता याची BJP ची आणि मोदींनी राम मंदिर केल्यामुळं ते बी काम करणार कोण. निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे राम मंदिर उभारलेलं आहे त्यामुळे देखील सुजय विखेंना इथं नागरिक पसंतीच करत आहे.